नमस्कार, मी गायत्री गायत्री किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आता ख्रिसमस जवळ येते, त्यासाठी नवीन काहीतरी झालंच पाहिजे, म्हणून मी ख्रिसमस स्पेशल खास कपकेक बनवलेले आहेत। चॉकलेट कपकेक आहे ते, तुम्ही नक्की ट्राय करा। आणि जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीनच असाल तर मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला। त्यासाठी लागणार आहे आपल्याला इथे 1 कप मैदा, 2 चमचे कोको पावडर, 1/2 कप पिठी साखर, 1/2 टीस्पून बेकिंग सोडा, 1/4 कप बेकिंग पावडर। आता हे सर्व आपण चाळून घ्यायचे आहे। हे सर्व एकत्र करून घ्यायचं, आपल्याला मिक्स करून घ्यायचं। ह्याच्यामध्ये अजून आपल्याला बाकीचं सर्व टाकण्याच्या अगोदर आपण कढई ठेवायची आहे, कारण आपण कढईत करणार होतो हे केक्स। त्याच्यामुळे कढई ठेवायची, प्री हीट करण्यासाठी 1-10 मिनटं ठेवायचे आपल्याला। इथे मी कढई घेतली आहे, त्याच्यामध्ये एक असं स्टँड ठेवलेलं आहे। आता हे झाकण ठेवून 10 मिनटासाठी प्री हीट करायला ठेवून द्यायचं आहे मंदाचीवर। आता आपले मिक्स करून झालेलं आहे, त्यामध्ये आपण 2 चमचे तेल टाकायचं आहे, 1/2 कप दूध, दुधार रूम टेम्परेचरवरच घेतलेलं आहे, 1 चमचा व्हिनेगर घेतलेलं आहे। आता हे स्पॅचुलाने एकत्र करून घ्यायचं आपल्याला, एवढी कन्सिस्टन्सी आली पाहिजे। आता आपण हे कपमध्ये ओतून घ्यायचं आहे। इथे मी केक टीन घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हे सपोर्टर ठेवते आहे। त्यामध्ये असे मार्केटमध्ये कप्स मिळतात, आपल्याला ते ठेवून द्यायचे। ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला, हे 3/4 भरायचं आहे, पूर्ण भरायचं नाही आहे, कारण ते केक फुलून वरती येतात। अशा प्रकारे सगळे कप मी भरून घेते। आता आपले कप्स रेडी आहेत, हे असे 1-2 वेळा पॅक करून घ्यायचे त्यांना। आपली कढई प्रीहीट करून झालेली आहे 10 मिनटं, आता मी त्याच्यावरती हे भांडं ठेवून द्यायचं आणि झाकण ठेवून 20-25 मिनटासाठी ठेवून द्यायचे। आपले 20 मिनटं झाली आहेत, 20 मिनटात आपले केक रेडी आहेत। हे बघा, हे असं काडी घालायची आपली आणि चेक करायचं, जर काडी क्लीन आली तर आपला केक रेडी आहे। तर आता आपण हे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे। आता आपले केक कप रेडी आहे, तर आता आपण त्याला डेकोरेशन करायला घेऊया। चला तर आपला ख्रिसमस स्पेशल केक रेडी आहे। बघा किती सुंदर दिसतोय, खूप छान दिसतोय, खायला सुद्धा खूप सुंदर लागतो, टेस्टी लागतो।